विठे ग्राम पंचायती निकाल जाहिर लोकनियुक्त सरपंच म्हणून ताईंची निवड या ठिकाणी झालेली आहे। ताई मला तुमचं नाव सांगा। कलाबाई हिरामन मेंगाळ। तुम्ही सरपंच पदासाठी उभे होते, तुम्ही विजय झाला। हाँ झालो, आणि मला माझ्या जनतेने मला सहकार्य केलं, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर आभारी आहे। आणि मला असेच पुढे पुढे न्यायचंय, मला माझा समाज माझा विठा गाव सगळं असं, त्याच्यामुळे मी माझ्या जनतेने मला आधार दिला, मी त्याच्यावर आभारी आहे एवढं। ताई मला एक सांगा, ज्यावेळेला तुम्ही निवडणुकीला उभे राहिले त्यावेळेला मनामध्ये काही विजन ठेवलं असेल का, गावचा विकास कोणत्या पद्धतीने करायचा आहे, काही विजन ठेवून उतरले होते? मनामध्ये असंच विजन ठेवला होता का, कधी खोटेपणा करायचा नाही, लबाडी करायची नाही, आणि हे करायचं नाही, आणि सत्येनंच चालायचं, सत्येनंच करायचं, आणि हे सत्येनंच मला निवडून दिलंय बा, माझं काहीच येऊ नव्हतं बा, असं काय चोरी याचं मनात नव्हतं काही, माझ्या मी सत्येनंच मला एक सांगा, यापूर्वी तुम्ही कधी निवडणुका लढवल्या होत्या? नाही, मी पहिल्यांदाच उतरले आणि शेवटच्या स्टेपला 2 दिवसातच मी तयारी केली, तेव्हा मग माझ्या मला असं वाटत नव्हतं पण मी झाले, माझ्या जनतेने मला दिला आधार असं। तुम्ही नेमकी आता कोणत्या पक्षाचे म्हणायचे किंवा कोणत्या गटाचे समर्थक? पक्ष नाही आम्हाला, गट नाही, काय नाही, तसंच। एम एस टाइम्स मराठीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। विठे ग्रामपंचायतीचा निकाल लागलेला आहे आणि लोकनियुक्त सरपंच म्हणून ताईची निवड झालेली आहे, आणि पहिल्यांदाच मी उतरले आणि निवडून देखील आले असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। प्रतिनिधी अण्णासाहेब चौधरी, समी गणेश आवारी, एम एस टाइम्स मराठी, अकोले, अहमद।